हरिओम श्रीराम अंबज्ञा मी जागृतीवीरा वैद्य ठाणे ईस्ट उपासना केंद्र मला आलेला मी अनुभव बापूंचं आकारण कारुण्य बापूंचं प्रेम मला आलेला अनुभव मी शेअर करते आ, ही गोष्ट आहे दोन हजार चौदा सालची जेव्हा मा मी प्रेग्नंट होते तेव्हाची माझ्या डिलिव्हरीच्या वेळची मी डिलिव्हरी माझी जेव्हा कन्फर्म म्हणजे माझी प्रेग्नन्सी जेव्हा कन्फर्म झाली तेव्हा दादांकडे गेले होते सांगायला तेव्हा दादां मला एक वाक्य म्हणालेले बाळा तुझं सगळं छान होणार आहे सगळं तू काही टेन्शन घेऊ नको तुझं सगळं छान होईल व्यवस्थित होईल आणि मग पहिले तीन चार महिने जसं सगळ्यांना त्रास होतो तसं मला पण खूप त्रास झाला फिफ्थ मंथमध्ये जेव्हा जी डिटेल्स सोनोग्राफी केली जाते त्यावेळेला एक अत्यंत आनंदाची बातमी आम्हाला कळली की मला एक नाही दोन बाळं होणार आहेत ट्विन्स आहे ती बातमी घेऊन आम्ही दादांकडे गेलो सांगायला दादा वॉज सुपर हॅपी दादा म्हणाले वाव धमाल आणि अगदी दादांनी असे हात केले मी टेन्शनमध्ये आले एकदम एक एक, एक आणि दुसरं असे म्हणजे मला एकदम टेन्शनमध्ये आले मी दादा म्हणाले काय नाही बाळा सगळं छान होणार आहे काय काळजी नको करो सो पहिल्यापासून ना दादा मला हेच सांगत होते बाळा तुझं छान होणार आहे सगळं काय काळजी करू नको माझे सा सेवन मंथ्स कंप्लीट झाले सेवन अँड हाफ मंथ्स कंप्लीट झाले आणि डॉक्टरांकडे जेव्हा जेव्हा मी प्रत्येक वेळेला रुटीन चेकअपसाठी मंथली जेव्हा ज्या गायनाकडे जायचे ते दादांच्या ओळखीचेच होते त्यांच्याकडे जायचे आणि मग ते जे काही अपडेट देतील आम्हाला जे ते जे काही सांगतील ते आम्ही रो नेहमी दादांकडे जाऊन सांगायचो एव्हरी मंथ सो सेवन अँड हाफ मंथ झाल्यानंतर जेव्हा मी so त्या डॉक्टरांकडे गेले त्याच्यानंतर दादांना भेटले दादांना सांगितलं की सगळं ठीक आहे नॉर्मल आहे म्हणून दादा ऑल इज गुड म्हणजे प्रोग्रेस गुड आहे दादांना तेव्हा सहज म्हणाले मी की दादा मला ना खूप इच्छा आहे माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून दादा पटकन म्हणाले की नाही बाळा असं विच असं हट्ट नको करू मला थोडं डिफिकल्ट वाटतं आहे पण सगळं छान होणार आहे काय काळजी करू नको आणि ना डिलिव्हरी झाली ना की मला लगेच कळव हां मात्र आणि दादानी तेव्हा सांगितलं की एक काम कर पौरसिंहाचा नंबर घेऊन जा तुम्ही आणि कधी इमर्जन्सी काही लागले तर पौरसिंहला फोन करा म्हणजे मला लगेच निरोप कळेल म्हणजे माझ्याशी लगेच कॉन्टॅक्ट करता येईल सो तेव्हा आम्हाला काही एकदा खूप असं काही वेगळं नाही वाटलं असं दादा मग का म्हणाले असा विचार नाही आला आम्ही नंबर घेतला आणि घरी आलो सो मी ऑफिसला म्हणजे मी बँकर आहे एका आ, फॉरेन बँकमध्ये तेव्हा मी ब्रांच बँकिंगमध्ये होते ऑपरेशन मॅनेजर म्हणून मी सुट्टी घेतली माझे आठ मंथ कम्प्लीट होत आले होते मी ठरवलं की आता मला एवढं नाही झेपणार कंटिन्यू करायला ऑफिसमध्ये म्हणून मी माझी सुट्टी टाकली मॅटर्निटीसाठी आणि ब डॉक्टरनी परत विजिटसाठी बोलवलेलं तेव्हा डॉक्टरकडे गेले तेव्हा कळलं की थोडीशी बाळांची जी प्रोग्रेस आहे म्हणजे जी ग्रोथ जी होते ती थोडीशी हॅम्पर झाली आहे बिकॉज जागा ट्विनसाठी एवढी सफिशंट नसते जनरली एका बाळासाठी जागा असते ट्विनसाठी थोडीशी जागा कधी कधी कम कमी पडते तर डॉक्टर म्हणाले की थोडीशी प्रोग्रेस म्हणजे ग्रोथ थोडीशी कमी आहे जेवढी व्हायला पाहिजे आठ महिन्यासाठी तरी पण डॉक्टर म्हणाले की एवढं खूप काळजी करण्यासारखं काही नाही आहे अदरवाईज एव्हरीथिंग इज ओके आ, ते म्हणाले काय काळजी करू नका तुम्ही ऑफिस कंटिन्यू केलं तरी चालेल पण मी ऑलरेडी हँडओवर वगैरे सगळं दिलेलं आणि मी बॅक ऑफ द माइंड माझा होतं की आता माझी सुट्टी चालू झाली आहे so, सो आय एम गोइंग टू एन्जॉय टील माझी डिलिव्हरीला एक महिना होता मी एन्जॉय करणार आहे so, सो मी माझ्या नवऱ्याबरोबर नचिकेत सिंहबरोबर एक दोन दिवस घालवायचे म्हणून सासरी आले आईकडून आणि तेव्हा ज्युपिट तेव्हा विवियाना मॉल नवीन झालेला सो so, एक त्या संडेला मी वि ह्यांना मॉलमध्ये सगळ्या आमच्या बरोबर वगैरे फिरले थोडा वेळ म्हणजे अगदी खूप अख्खा दिवस नाही घालवला पण तीन चार तास घरी आले तेव्हा थोडं थकल्यासारखं वाटलं म्हणून लवकर झोपायला जाणार होते इतक्यात माझी माझी माहेर सायनला आहे प्रतीक्षानगरला तिकडच्या उपासना सेंटरची माझी मैत्रीण मृणाली विराज शिंदे तीचा मला फोन आला रात्री दहा सव्वा दहाला मला तुझी आठवण आली म्हणून मी फोन केला आ, तुला एक फक्त सांगायचं होतं की सायनला आपल्या इथे पटकन टॅक्सी मिळत नाही तर आपली जी दुसरी वीरा आहे आपल्या उपास सेंटरची रश्मी वीरा चव्हाण ती तिने नवीन कार घेतली आहे तर तुला कधी गरज पडली ना तुला टॅक्सी नाही मिळाली इमर्जन्सीसाठी तर तू तिला फोन कर ती तुला मदत नक्की करेल हे ॲक्च्युली तिने त्या दिवशी सांगायचं असं काही रिझन तिच्याकडे नव्हतं मी म्हटलं तू सहज कसा फोन केला म्हणजे नाही मला तुझी आठवण आली आणि म्हणून मी फोन केला मी एवढं झालं आणि मी झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी आईकडे सायनला जायचं म्हणून ठाण्यावरून निघाले तेव्हा मेरू कॅब होती तेव्हा कॅबने मी गेले आणि घरी पोचले नाही पोचले इतक्यात माझी बॅग लीक झाली सो तेव्हा घरी कोण नव्हतं माझी आई सायन हॉस्पिटलला जॉब करायची तेव्हा आणि बाबा सिद्धिविनायक टेम्पलला आवर्तनांसाठी जायचे पुजारी म्हणून ते पण घरी नव्हते माझा भाऊ एकटा घरी होता तो त्याला काय कळलं नाही ना मला कळलं एकदम काय झालं असं म्हणून म्हणून मी माझ्या गायनायकला फोन केला तर ते म्हणाले की तुम्ही ताबडतोब इकडे या क्लिनिकमध्ये माझ्याकडे तुम तुम्हाला मला चेक करायला लागेल तुमची वॉटर बॅग लीक झाली सो मी खाली आले आणि टॅक्सी शोधायला लागले मी आणि माझा भाऊ त्याच कंडिशनमध्ये म्हणजे माझं ते वॉटर म्हणजे वॉटर फ्लो चालूच होता मी तिथे टॅक्सी मिळाली नाही ॲज युजल तिथे मिळत नाही पटकन टॅक्सी त्या दिवशीसुद्धा दुपारी बारा वाजता नाही मिळाली टॅक्सी आणि मला आठवलं की रुणाली विराचा मला फोन आला होता कालच म्हणून मी रश्मी विराला फोन केला ती मला म्हणाली की एकच मिनटं थांब मी तुला लगेच कॉल करून सांगते आणि तिचा अगदी एक मिनटात फोन आला ती म्हणाली बाळा तू लगेच माझ्या बिल बिल्डिंगपर्यंत येऊ शकशील का तू कुठे सुजारवर कोण आहे मी तिला सगळं सांगितलं म्हटलं एकटी नाही आहे माझा भाऊ आहे माझ्याबरोबर ती म्हणाली त्याला धरून माझ्या सोसायटीपर्यंत ये तिची सोसायटी अगदी लगेच माझी आईची सोसायटी संपली की लगेच तिची सोसायटी आहे अगदी पंधरा वीस पावलाच्या अंतरावर ती म्हणाली तिथेही आम्ही तुला लगेच येतो घ्यायला आणि ती आणि तिचे तिचा नवरा दोघेही आले तिचा नवरा कसा घरी होता मला नाही माहिती मग तिने माझ्या आईला फोन केला आणि सांगितलं काकू आम्ही तुम्हाला पिकअप करतोय माझी आई साईन हॉस्पिटल म्हणजे तिथे जवळच होती म्हणजे तुम्ही गेटवरती या काकू आम्ही पिकअप करतोय आपल्याला जागृतीला घेऊन डॉक्टरांकडे जायचे आईला पिकअप केलं साईन हॉस्पिटलवरून तेव्हा तिने मग सांगितलं रश्मीवीराने की तिच्या बाळाला बरं नाही आहे तिचं बाळ तेव्हा आय थिंक सहा सात सा वर्षांचा होता पाच सहा वर्षांचा होता दु, दु दुसरा सेकंड मुलगा अवधूत त्याने तिने सांगितलं माझ्या अवधूतला बरं नाही म्हणून माझे मिस्टर आज घरी होते त्याला ताप चढतोय म्हणून त्याला औषध देऊन झोपवलं आणि आम्ही तुझ्यासाठी आलो एक बापू भक्त म्हणून ती माझ्यासाठी आली होती तिने डॉक्टरांकडे माझ्या शिवाजी पार्कला डॉक्टरांचं क्लिनिक आहे तिथे घेऊन आले डॉक्टरांनी चेक केलं आणि सांगितलं की तुमची आज इमर्जन्सीमध्ये लगेच डिलिव्हरी करायला लागेल कारण तुमचं वॉटर खूप लीक झालं म्हणजे खूप फ्लो निघून गेला आहे पाण्याचा सो आम्ही कन्फ्यूज झालो की लगेच अशी डिलिव्हरी म्हणजे एक महिना आधी म्हणून मग आठवलं की आपल्याकडे पवन सिंहांचा नंबर आहे म्हणून त्यांना फोन केला तेव्हा दादा आणि पौरस्य कोल्हापूर कॅम्पला होते त्यांना फोन करून सांगितलं की डॉक्टरांनी असं सांगितलं की डिलिव्हरी करायला लागेल इमर्जन्सीमध्ये पण ती इथे नाही करता येणार कारण प्रीमॅच्युअर बेबीज आहे तो कदाचित त्यांना आय सी यूमध्ये ठेवाय एन आय सी यूमध्ये ठेवायला लागेल सो जे वेल इक्विप सगळे लागतात गोष्टी ज्या फॅसिलिटीज लागतात मे बी त्या इथे माझ्याकडे नसतील तर तेही इमर्जन्सीमध्ये मला कुठली रिस्क नाही घ्यायची मला तुम्हाला गुरुनानक हॉस्पिटल जे बॅन्डरल आहे तिथे आपण डिलिव्हरी करूया सो म्हणून हे दादांना विचारायला म्हणून आम्ही फोन केला पवरा डॉक्टर पवराज सिंहांना त्यांनी अगदी पाच मिनटात आम्हाला फोन करून सांगितलं दादाने सांगितले बाळं आपल्याला सुखरूप आलेली पाहिजेत आपल्याकडे सो जे डॉक्टर सांगतील ते तुम्ही ऐका मग नचिकेत सिंहांनी सांगितलं की जागृतीला पेन सुरू झाले त्यांनी इंजेक्ट केलं आहे डॉक्टरांनी त्यामुळे तिच्यामध्ये ताकद नाही एवढी तर त्यांनी सांगितलं की नाही मोठी आई तिला ताकद देईल ती सगळं सहन करेल बाळा आपल्याला व्यवस्थित पाहिजेत पण त्या डॉक्टरांकडे इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स नाही मिळाली सो रश्मी विराने सांगितलं काय हरकत नाही बाळा आपण हवे ना तुझ्याबरोबर आप आपण घेऊन जाऊया आम्ही घेऊन जाऊ तुला आम्ही येतो तुझ्याबरोबर तिने मला उदी लावली आणि कारमध्ये बापूंचा जप लावला ओम मना सामर्थ्य जाता श्री अनिरुद्ध आहे ना कंटिन्यू जप चालू होता आणि मला लेबर पेन्स येत होते मला सुचत नव्हतं काही मला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं त्यांना सांगितलं तिकडेसुद्धा त्यांना माहिती नव्हतं कारण मी तिकडची रेग्युलर पेशंट नव्हते सो त्यांना सांगितलं गेलं की इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करायची आहे म्हणून त्यांनी मला डिलिव्हरी म्हणजे ऑपरेशन थिएटरसाठी मला रेडी करत होते तेव्हा माझ्या हातात माझ्या हातामध्ये अंगठ्या मंगळसूत्र वगैरे त्यांनी होतं ते काढून घेतलं आणि माझ्या आईकडे दिलं संभाव मला माहिती नाही पण त्या नर्सला माझ्या हातातलं मणिभद्र कंकण दिसलं नाही का तिच्या त्या घाईत लक्षात नाही आलं ते काढलं नाही ना गेलं आणि माझ्या उजव्या हाताला आय व्हीसाठी आय व्ही लाईन टाकली गेली म्हणजे सलाईनसाठी सा आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं गेलं तिथे डॉक्टरांनी पाहिलं की माझ्या हातात मणिभद्र कंकण काढलं नाही आहे ऑपरेशन थेटरमध्ये ज्या स्ट्रेचरवरून मला नेलं त्या स्ट्रेचरवरती माझ्या नवऱ्याने मला मी सांगितलं होतं की माझा मोबाईल दे आणि त्या मोबाईलवर गुरुक्षेत्र मंत्र लाव एवढ्या म्हणजे ॲक्च्युली माझ्यात हाफ माझी मी माझी एनर्जी नव्हती तेव्हा माझ्यात काहीच विचार येतील असं पण नव्हतं पण माहिती नाही कसं मला त्यावेळेला सुचलं आणि मी त्याला सांगितलं की मला गुरुक्षेत्र मंत्र माझ्याबरोबर लाव माझे बाळ जेव्हा येईल ना तेव्हा ते दे गुरुक्षेत्र मंत्र ऐकत येईल म्हणून माझ्या स्ट्रेचरवरती माझा मोबाईल ठेवला गेला आणि तिथे गुरुक्षेत्र मंत्र कंटिन्यू लागेल असा अरेंजमेंट केली गेली डॉक्टरांनी जेव्हा आतमध्ये मला पाहिलं की हातात माझ्या मणिभद्र कंकण आहे आणि ते म्हणजे मेटल आहे स्पेशली म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये मेटल ज्याला ऑपरेट करतात त्याच्याकडे असू नये पण ते होतं माझ्या हातात मग डॉक्टरांनी त्या नर्सला पण ओरडले आणि स्वतः घेऊन मला सांगितलं की मला हे कट करावं लागेल कारण तुमच्या अंगावरती ऑपरेशनच्या वेळेला कुठलं मेटल असता नाही का मग मला त्यांना संमती देण्याचा दुसरा काही ऑप्शन नव्हता डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमधली नाईफ घेतली आणि ते कट करायला ट्राय केलं मोठी आईचं मणिभद्र कंकण त्या ऑपरेशन थिएटरच्या नाईफनी कट नाही झालं माझी आई माझ्या बरोबर होती त्या डिलिव्हरीच्या वेळेला मोठ्या आईचं मणिभद्र कंकण कट नाही झालं माझी आई त्यावेळेला माझ्या बरोबर होती डिलेवरीसाठी डॉक्टरांनी मला सांगितलं की आपण ट्राय करू तुम्हालाची नॉर्मल डिलेवरी होते का म्हणून तुम्ही पुश करा मी पुश केला आणि मी एकदम अनकॉन्शियस झाले ते म्हणाले नाही ठीक आहे आपण आपल्याकडे वेळ नाही आपण तुमचं सी चेक करू म्हणून मला सांगितलं की तुम तुम्हाला आता बसवलं जाईल आणि तुमच्या मणक्यामध्ये ॲनेसेशियाचं इंजेक्शन दिलं जाईल आणि तुमचं आपण लगेच ऑपरेशन करू म्हणजे आपण लगेच डिलिवरी करू तुमची मला इंजेक्शन ज्या मुमेंटला इंजेक्शन दिलं त्या व्हेरी नेक्स्ट मुमेंट कमरेखालचा भाग माझा सगळा अनकॉ म्हणजे एकदम अनकॉन्शियस झाला मला काही कळत नव्हतं काय होतं आहे आपल्याबरोबर फक्त एवढं कळलं की मला आता जी आता बाळ येणार आहे माझे दोन्ही वेळेला डॉक् पहिलं बाळ झाल्यानंतर पहिलं बाळ म्हणजे ते ऑपरेशन व्हायच्या प्रोसेसमध्ये मी अन टोटली अनकॉन्शियस होते मला काहीही कळत नव्हतं फक्त कानावर माझ्या गुरुक्षेत्र मंत्र चालू होता एवढं फक्त मला जाणत होतं की माझ्या कानावर गुरुक्षेत्र मंत्र येतो आहे बाळ झालं माझं पण मला कळलं नाही कारण माझं बाळ रडलं नव्हतं तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं डॉक्टर काय झालं ते म्हणाले पहिला मुलगा झाला आहे दुसरं मी सांगतो हां तुम्हाला हे एवढं मी फक्त वाक्य ऐकलं आणि मी परत अनकॉन्शियस झाले होते दुसरं बाळाचं दुसरं बाळ पण आलं पण ते पण रडलं नव्हतं त्या दोघांनाही रडवलं गेलं आणि मला डॉक्टरांनी असं असं हात करून उठवलं की दोन्ही बाळं झालीच सुखरूप आहेत आणि मला दाखवली त्यांनी बाळं दोन्ही बाळं माझ्याजवळ एक खांद्या एका खांद्यावरती एक एक दुसऱ्या खांद्यावर दुसरं बाळ ठेवलं मला दाखवलं आणि लगेच त्यांना एन आय सी यूमध्ये घेऊन गेले कारण ते रडले नव्हते दोघंही बाहेर आल्यानंतर आपल्याला बापूंनी सांगितलं बाळ जेव्हा ह्या जगात येतं तेव्हा ते, ते पहिला श्वास घेतं म ते रडतं म्हणजे ते पहिला श्वास घेतं सो माझ्या बाळांना तो श्वास रडवून कृत्रिमरित्या दिला गेला होता त्यांना आय एन आय सी यूमध्ये घेऊन गेले आणि डिलेवरी माझी सगळी व्यवस्थित म्हणजे झालं नंतर सगळं व्यवस्थित झालं पण माझ्या हातात मणिभद्र कंकण अगदी मी माझ्या बाळांना भेटेपर्यंत होतं मग तिथे एन आय सी यूमध्ये जेव्हा मला दोन दिवसानंतर नेलं गेलं तेव्हा पण मला सांगितलं की हे तुम्हाला असताना हातावरती बाळांना हात नाही लावता येणार आणि मग जेव्हा माझं आय व्ही लाईन जेव्हा काढली जेव्हा मी ओके झाले तेव्हा आय व्ही लाईन काढली आणि मग मणिभद्र कंकण काढलं गेलं आणि मग तीन दिवसानंतर मला माझ्या बाळांना हात लावून दिलं मी त्यांना समजवत होते की ह्याचा माझ्या बाळांना त्रास नाही होणार मी त्यांचे ते रूल्स आहेत सो त्यांनी तेव्हा मला फक्त त्यांना डाव्या हाताने हात लावा म्हणून सांगितलं एवढंच पण हा एक एवढा मोठा माझ्यासाठी अनुभव होता आपण मणिभद्र कंकण गुरुक्षेत्रमधून घेतो मोठी आईच्या हाताला लावतो हे मणिभद्र कंकण म्हणजे ती मोठी आई, आई। माझ्याबरोबर होती माझ्या बाळांबसाठी माझ्यासाठी माझ्या डिलेवरीच्या वेळेला डिलेवरी झाल्यानंतर जेव्हा दादा कोल्हापूर कॅम्पवरून आले तेव्हा माझे मिस्टर नचिकेत त्यांना भेटायला गेले होते की सगळं व्यवस्थित झालं म्हणून सांगायला दादा तेव्हा म्हणाले की बाळा डिलिव्हरी खूप क्रिटिकल होती काहीही होऊ शकलं असतं पण मोठी आई आणि बापूंच्या प्रेमामुळे सगळं सुखरूप झालं आता काही टेन्शन नाही आता सगळं नॉर्मल आता काही काळजी करू हो, नका आता सगळं छान होईल व्यवस्थित होईल हरिओम श्रीराम अंबतने